महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलैला घेण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्यादृष्टीनं विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता 30 एप्रिल पर्यंत अर्ज भरता येतील तर 2 मे पर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते, मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे विलंबनाला सुरुवात झाली आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी सुरू असलेला पोलीस तपास, परीक्षेचे कामकाज देण्यात आलेल्या खासगी कंपनीने न्यायालयात दाखल केलेली याचिका अशा कारणांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झालाय. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली नसल्यानं विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा 20 जुलैला राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी 5वी आणि 8वीची परीक्षा घेण्याचं नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.